श्री अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजासमोर कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं भुयारी गटर्सचं काम सुरू आहे, पण गेली 3 महिने हे काम रखडलंय. अतिशय संथ गतीनं होणाऱ्या कामामुळं रस्ता उकरून ठेवलाय. परिणामी व्यापारी आणि भाविकांची गैरसोय होतीये. शिवाय ठेकेदाराकडून काम करताना आवश्यक किमान नियम पाळले जात नसल्याचा आरोप मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी केलाय. कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 33 श्री महालक्ष्मी मंदिरांतर्गत सरलष्कर भवनजवळ भुयारी गटर्सचं सांडपाणी संत गाडगेबाबा पुतळा इथून ज्योतिबा रोडवरील चॅनेलला जोडण्याचं काम सुरू आहे. सुमारे 2.5 कोटी रुपये खर्चाचं हे काम आहे. 10 जानेवारीपासून संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यापासून या कामाला सुरुवात झाली. सध्या हे काम ज्योतिबा मंदिरापर्यंत पोहोचलंय. या कामानिमित्तानं हा संपूर्ण रस्ता बंद आहे. 8 जुलैपर्यंत हा रस्ता बंद राहणार असल्यानं या परिसरातील व्यापारी नाराज आहेत. दुसरीकडं हे काम अत्यंत संथगतीनं सुरू असल्यानं व्यापारी आणि स्थानिक नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. जे ज्योतिबा मंदिराच्या बाजूला जे भुयारी गटारचं काम चालू आहे, अत्यंत संतगतीनं आणि त्या दिलेल्या डिझाईनप्रमाणे होतं आहे की नाही ही पाहण्याची थर्ड ऑडिटनं आवश्यकता आहे. आणि नागरिकांच्या कुठल्याही प्रकारची सुरक्षिततेची खबरदारी कॉन्ट्रॅक्टरनं घेतलेली नाही आहे आणि लोकांचा जीव धोक्यात घालून लोक इथून जात आहेत. हे काम लवकर आणि दर्जेदार होणं कोल्हापूरच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. महालक्ष्मी रथासाठी आता हा रस्ता खुला लागणार आहे आणि भयानक गर्दी होणार भक्तांची, परगावी लोकांची जायला एवढी अडचण होत आहे. आणि ह्याच्यापुढे आणि आराखडा म्हणून करणार आहेत. तो आराखडा जर अशा रीतीनं झाला तर कसा माणसांचा विश्वास बसेल प्रशासनावर? प्रशासनाने जर गंभीरतेने विचार करावा आणि हा लवकरात लवकर रस्ता चालू करावा ही नम्र विनंती आहे. श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्र यात्रेनंतर लगेचच श्री अंबाबाई देवी, छत्रपती शिवाजी महाराज आणि करवीर संस्थापिका ताराराणी यांचे रथोत्सव साजरे होतात. त्यामुळे ज्योतिबा रोडवरील चॅनेलचं काम वेळेत पूर्ण झालं नाही तर या 3ही रथोत्सवात मोठा अडथळा निर्माण होईल अशी भीती व्यापारी सुनील जाधव यांनी व्यक्त केली आहे.